आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा कोणत्याही चांगल्या गोष्टीला सुरुवात करायला हा दिवस शुभ मानला जातो. आणि बरोबर एक वर्षांपूर्वी आयबीएन लोकमतनं मराठी टीव्ही चॅनल विश्वात पाऊल ठेवलं. आणि टीव्ही जर्नलिझमच्या विश्वात आम्ही नव्या पर्वाची गुढी उभारली. आयबीएन लोकमतच्या एक वर्षाच्या वाटचालीवर एक नजर टाकूया. आयबीएन लोकमत वाहिनी व त्यांच्या चमूला माझ्या हार्दिक शुभेच्छा. आयबीएन लोकमत एक वर्ल्ड क्लास न्यूज चॅनल होणार आहे, मला खात्री आहे. प्राइम टाइम मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. पहिलं वर्ष हे आमचं, हा आमचा पहिला वाढदिवस. टीव्ही जर्नालिझमच्या पाऊलवाटांवर ही आमचीही काही पावलं जी ठरली नवा इतिहास घडवणारी. मनोरंजनाचा विश्व असो की खेळांचा जल्लोष, समाजातील शोषित पीडितांचा हुंकार असो की मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील कुजबूज, प्रत्येक आवाज आम्ही टिपला, तुमच्यापर्यंत पोहोचवला, तोही सर्वप्रथम. आयबीएन चॅनलनेच आमची पहिली न्यूज दिली म्हणूनच केवळ वर्षभरातच आयबीएन लोकमत ठरलं देशातलं सर्वप्रथम मराठी न्यूज चॅनल. हा आयबीएन लोकमतचा पहिला अवॉर्ड आहे आणि याच्या पुढे जाताना आणखीन पुष्कळसे अवॉर्ड घेऊ. ही वाटचाल करताना आम्ही प्रत्येक पावलांवर ठेवलं सामाजिक बांधिलकीचं भान. ब्रेकिंग न्यूजच्या पाठी कधीही न होता बेभान ताडून घेतलं, पडताळून घेतलं आणि तुमच्यापर्यंत आणलं सर्वप्रथम. टीव्ही जर्नालिझम मध्ये इतिहास घडवणारी तीच ही क्षणचित्र. या पहिल्या वाढदिवशी आम्ही दिलेल्या या त्याच सर्वप्रथम बातम्या ज्यांनी इतिहास घडवला. स्थळ कोथरूड पुणे. बाबा बोडके या स्थानिक गुंडाला राष्ट्रवादीनं वाजत गाजत प्रवेश दिला आणि आयबीएन लोकमतनं या समाजघातक प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवला. सर्वप्रथम ही बातमी आम्ही तुमच्यापर्यंत आणली आणि दुसऱ्याच दिवशी बाबा बोडकेची हकालपट्टी झाली. ज्यावेळेस पक्ष प्रवेश दिला त्यावेळेस त्याची पूर्णपणे पार्श्वभूमी माझ्याला माहिती नव्हती. एवढा मोठा पक्ष चालवत असताना त्या ठिकाणी एखादी चूक होऊ शकते. वंदना सूर्यवंशी, MMRDA पुनर्वसन विभागातल्या अधिकारी, हा चेहरा सर्वप्रथम लोकांसमोर आणला आयबीएन लोकमतनं. झोपडपट्टी पुनर्वसनाचा कार्यकर्ता संतोष भोसलेची आत्महत्या, पुनर्वसनातील दलालीची पद्धत आयबीएन लोकमतनं सर्वप्रथम उघड केली आणि सरकारला करावी लागली तत्काळ बदली. November 26 मुंबईच्या इतिहासातला काळा दिवस. आमचे पत्रकार झुंजले, बातमीसाठी मृत्यूशी लढा देत आणि सर्वप्रथम आम्ही पोहोचवली तुमच्यापर्यंत सत्य परिस्थिती.
आमच्या जिगरबाज पत्रकारांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली जिगरबाज झुंज पोलिसांची. सामान्य चेहऱ्यांचं असामान्य कर्तृत्व, सामान्य मनगटातली असामान्य जिद्द आणि सामान्य शस्त्र घेऊनच जीवावर उदार होण्याचं असामान्य धैर्य. आम्ही प्रयत्न केला खाकी वर्दीच्या त्या आतल्या सामान्य माणसाला बोलत करण्याचा, त्याच्या भावभावना तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवण्याचा. लेफ्ट साईडला बसलेल्या अतिरेक्याने गाडीतच ब्रश मारला मधल्या शीट मध्ये गाडीत, तर त्यातून सुद्धा मी वाचलो. ताज मध्ये विलासराव, राम गोपाल वर्मा, रितेश देशमुख, उद्देश काही वेगळाच. शहीदांचं भांडवल होताना आम्ही गप्प बसलो नाही. ही बातमी तुमच्यापर्यंत आम्ही आणली सर्वप्रथम. या बातमीनं सरकार हललं, मुख्यमंत्रीपद गेलं, पत्रकारितेचा विजय झाला. फक्त राजकारणच नाही, यासोबतच इतिहासात जपून ठेवण्यासारखे काही सोनेरी क्षण आम्ही तुमच्यासाठी आणले सर्वप्रथम. स्वरभास्कर भीमसेन जोशींना भारतरत्न ही अशीच एक घटना. मराठी मनाचे हे मानबिंदू आम्ही आणले सर्वप्रथम. आयबीएन लोकमत सर्वप्रथम. आपण बघितलं की आयबीएन लोकमतच्या वर्षभराच्या वाटचालीचा आढावा आपण घेतलेला आहे. यानंतर सुद्धा आपण असाच आढावा घेत राहणार आहोत, पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त आयबीएन लोकमत.